ज्या इमारतीतून महाराष्ट्राच्या कामकाजाचा गाडा हाकला जातो त्या मंत्रालयातल्या सुरक्षेतली मोठी त्रुट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अज्ञात महिलेनं हा सगळा प्रकार केलाय. या महिलेनं देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर रावलेली नेमप्लेट तोडून घोषणाबाजी केली. या महिलेनं मंत्रालयाचा पास न काढता सचिव गेटनं मंत्रालयामध्ये प्रवेश मिळवला होता. चक्क उपमुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयाबाहेर झालेल्या या प्रकाराची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली असून हे कृत्य करणाऱ्या अज्ञात महिलेचा पोलिसांकडून सध्या शोध घेतला जातोय. मंत्रालयाच्या इमारतीतच गृहमंत्रालयांचं कार्यालय हे असुरक्षित असल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर एका अज्ञात महिलेनं तोडफोड केली आहे. त्यांची नेमप्लेट तोडून घोषणाबाजी केली आहे. फडणवीसांच्या मंत्रालयातील ऑफिस बाहेर काल संध्याकाळी 6:45 तोडफोड झाली होती. सुरक्षेला पोलीस असल्यानं महिलेला पकडू शकले नाही तशी माहिती मिळतीये. काल रात्रीच उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून तक्रार दाखल करण्यात आली असून सध्या ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. तर हा प्रकार आज नाही तर काल घडलाय. काल संध्याकाळी 7:15 हा सगळा प्रकार असून या महिलेचा सध्या शोध सुरू आहे. पोलीस सुरक्षेमध्ये व्यस्त असल्यामुळे या महिलेला पकडता आलं नाही अशी माहिती मिळते. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. गणेश हा सगळा कालचा प्रकार आहे, अजूनही त्या महिलेची ओळख पटलेली नाहीये. काय अपडेट्स आहेत सध्या? हा प्रकार कालचाच आहे तेच आपण प्रेक्षकांना सांगतोय. आणि यामध्ये आता एक अपडेट अशी आहे की ही महिला गेटवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांशी खोटं बोलली. ती मंत्रालयात आली होती एका कामानिमित्त आणि आपला पर्स तिथं विसरलेली आहे. पर्स घेण्यासाठी तिला तिथं जायचं आहे. पोलीस तिला सोबत घेऊन गेले होते अशी माहिती मिळते. आणि तिथं गेल्यानंतर तिनं हंगामा केला, म्हणजेच एक महिला समजून पोलिसांनी तिची पर्स तिथं राहिली आहे हे सांगितल्यानंतर तिला सोबत घेऊन तिथं गेले. आणि त्यानंतर तिनं हे सगळं केलं. ती खोटं बोलली होती पोलिसांची. आणि महिला असल्यामुळं महिला अंमलदार त्यावेळेला कार्यालयाचं कामकाज बंद झाल्यानंतर इथं महिला अंमलदार नव्हत्या. आणि या काही सेकंदांमध्ये तिने हे सगळं केलं आणि तिथून ती पळून गेली. आणि यामुळं आता या महिलेचा शोध घेतला जातो आणि त्यावर पूर्णतः माहिती आता मागवली जाते आहे CCTV च्या मदतीनं. ही महिला कोण, कुठून आली होती, हिनं हे का केलं, या सगळ्या बाबी आता पोलीस चौकशीमध्ये समोर येतील. आणि या महिलेला, या महिलेची ओळखही पटल्याचं सांगितलं जात आहे. आणि लवकरच या कस्टडीमध्ये घेतलं जाईल असाही असंही सध्या सांगितलं जात आहे. त्याबद्दल पोलिसांनी एक टीम तयार केली आहे. आणि ज्या अधिकारी आणि अंमलदारांकडनं ड्युटीवर असताना ही चूक झाली आहे त्यांच्या संदर्भात ही माहिती घेतली जाते. आणि शक्यता आहे की यामध्ये कारवाई केली जाईल. सध्या गणेश धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर मंत्रालयाच्या सुरक्षेमधली ही सगळ्यात मोठी चूक समोर आलेली आहे. आपण मंत्रालयात आलो होतो पण आपली पर्स आतमध्ये राहिली असं खोटं सांगून ही महिला मंत्रालयामध्ये शिरली. आणि काल संध्याकाळी तिने हा सगळा प्रकार घडला केलाय. काल संध्याकाळी 7:15 ही घटना आहे. ही महिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर दालनाबाहेर पोहोचली आणि तिकडे तिने नेमप्लेटची तोडफोड केली, जोरदार घोषणाबाजी केली. या महिलेची ओळख अजूनही पटू शकलेली नाहीये. शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या महिलेला पकडण्याचे, तिची ओळख पटवण्याचे. पण सुरक्षेला पुरुष पोलीस असल्यामुळे ते महिलेला पकडू शकले नाहीत अशी माहिती मिळते. म्हणजे महिला पोलीस तिकडे उपस्थित नव्हत्या, केवळ पुरुष पोलीस तिकडे उपस्थित होते आणि त्यामुळे त्या महिलेला पकडण्यामध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत अशी देखील माहिती मिळते. पण जे मंत्रालय, ज्या मंत्रालयातून राज्याच्या राज्यकारभाराचा गाडा हाकला जातो, ज्या मंत्रालयामध्ये अनेक मंत्री, महत्वाचे नेते, वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतात, त्या मंत्रालयाच्या सुरक्षेमध्ये एवढी मोठी चूक होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. एक महिला खोटं बोलून मंत्रालयामध्ये शिरली आणि त्याने तिने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाबाहेर तोडफोड केली, नेमप्लेट तोडून घोषणाबाजी देखील केल्याचा व्हिडिओ समोर आलाय. आणि हा सगळा प्रकार आज घडलेला नसून काल संध्याकाळी 7:15 घडलाय. पण त्यानंतर देखील या महिलेची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. ही महिला अजून पोलिसांच्या हाती लागली नसल्याची माहिती मिळतीय. दरम्यान काल जो हा सगळा प्रकार घडला त्या संदर्भात विविध पक्षातल्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात त्या आपण पाहूया. मला असं वाटतं की या सगळ्याच्या मध्ये विधायक मार्गाने गोष्टी आपण केल्या पाहिजेत. अशा पद्धतीने करून त्यातनं काहीच साध्य होत नसतं. एखादा प्रश्न मिटला नाही खरं देवेंद्रजींचं ऑफिस
हे लोकाभिमुख ऑफिस समजलं जातं, तिथे तात्काळ कारवाई होते प्रश्नांवरती, पण तरीसुद्धा अशा प्रकारचं खरं नासधूस करून यामध्ये काहीच साध्य होणार नसतं. तर लोकाभिमुख जे सरकार जे खातं आहे तिथे अधिक चांगल्या पद्धतीने आपल्या मागण्या मांडून आपल्याला हवा तो न्याय मिळवता येतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. एखाद्याला काय त्याचं काम झालं नाही झालं किंवा एखाद्याचा काही रोष असेल किंवा तिला कुणी पाठवलं असेल याची शक्यता नाकारता येत नाही. आणि लोकांना आपल्याला काहीतरी त्यांना दाखवायचं आहे. आता आजकाल ह्या निवडणुकीमध्ये हे सर्व प्रकार घडणार आहेत. मग आता महिलेने का देवेंद्र फडणवीसचं कार्यालय तोडलं, मग त्यांच्या अंतर्गत काही विरोध आहे का त्यांना पक्षाच्या अंतर्गत का लोकांनी केले का उचकलं, असं सगळे प्रश्न उपस्थित होतील. परंतु असं काही नसतं. ही घटना कशी घडली आणखी मलाही माहिती नाही, त्याची माहिती जरूर मी घेईल. परंतु अशा घटना विरोधकाकडून घडवल्या जातात एवढं मात्र निश्चित आहे. आता ह्या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय धिंडवडे उडत आहेत, कशा रीतीने प्रकरणं हाताळली जात आहेत, काय करतायत, कोणाचा या गोष्टीचा पायपोस्ट कोणाच्या पायात नाही आहे, आणि हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी आणि प्रगत राज्यामध्ये व्हावं यावर कुठेतरी सत्ताधारी सर्वसर्व करताना दिसत आहेत. हे कुठेही लोकांना अपेक्षित नाही आहे. लोक चिडले, लोक थांबली आहेत. आता निवडणुका फार जवळ आल्या. अशा प्रकारे जर चुकीच्या मार्गाने जर तिने आतमध्ये प्रवेश केलेला असेल तर ती चुकच आहे. तिथले अधिकारी, तिथले कर्मचारी यांची जबाबदारी आहे. तर मग उद्या कोणी घुसल काही करल तर त्याची जबाबदारी कोणी नाही कोणतरी घेणं गरजेचं आहे. कारण आज उपमुख्यमंत्र्यांच्या नावाचे पाठीची तोडफोड केली किंवा कार्यालयामध्ये धिंगाणा घातला, उद्या मुख्यमंत्र्यांच्या घालता येईल, उद्या आणखीन एक उपमुख्यमंत्री आहे, तर याची बंदोबस्त होणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की जो प्रकार घडला तो निंदनीय आहे आणि त्याची चौकशी होऊन जी महिला कोण असेल तिला कडकातलं कडक शासन होणं गरजेचं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.